मराठी। इयत्ता चौथी। निर्मिती रोहिणी कोकाटे। स्कूल नेम सेंट मेरीज मलंकारा हाय स्कूल। हॅलो स्टुडंट्स, हाउ आर यू ऑल? तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय थिंक सगळे मजेत आहात। ओके, मजेतच राहा आणि घरातच राहा। तर आता आपण इयत्ता चौथीतील पुढचा पाठ आज शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीतील एक पोयम शिकणार आहोत। पोयम नंबर 28, प्रश्न। प्रश्न म्हणजे काय मुलांनो? तर क्वेश्चन। ओके, आपण या कवितेमध्ये वेगवेगळी उदाहरणे पाहणार आहोत। ओके, चला तर मग पुढे जाऊया। तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने कविता दिलेली आहे। अगोदर मी त्याचे वाचन करते, शांत चित्तेने तुम्ही ऐकायचे आहे। कविता क्रमांक 28, प्रश्न। ऐका व वाचा। पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला। चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा। कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग। बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू। ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता। कोणाची कविता आहे ही? प्रभा मुळे। ओके, आता आपण पुढे जाऊया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। काय दिलेलं आहे पहा? पशु पक्ष्यांना असते अवगत। हे काय आहेत? पशु पक्षी। पहा, म्हणजे पशु पक्षी म्हणजे कोण? बर्ड्स आणि जे पक्षी असतात ना, सर्व त्यांना अवगत असते, म्हणजे त्यांना माहीत असतं जगण्याची कला, म्हणजे कशा पद्धतीने आपण आपलं जीवन म्हणजे लाईफ चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे। पण काय दिलेलं आहे? पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला। म्हणजे तुम्ही पाहिलंय का, पशु पक्षी बघा आनंदाने खेळतात, चारा खातात, फिरतात, उडतात, पण ते कधी टेन्शन घेतात का? नाही। त्यांना तर राहायला घर नसतं, काही नसतं। म्हणून काय दिलेलं आहे? माणसाला का जमत नाही। आता माणूस पहा, त्याच्याकडे घर आहे, सर्व काही आहे, तरी तो नेहमी विचारत असतो की त्याच्याजवळ हे आहे, त्याच्याजवळ गाडी आहे, माझ्याजवळ नाहीये, त्याच्याजवळ हे आहे, माझ्याजवळ नाहीये, असा विचार माणूस करतो। म्हणून कवीने दिलेला आहे, पशु पक्ष्यांना असते अवगत, म्हणजे त्यांना माहित आहे की आपलं जीवन आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे। म्हणून दिलेला आहे, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला। जर पशु पक्षी आनंदाने जीवन जगू शकतात, मग आपण का नाही? पण ही कला माणसाला जमली आहे का? नाही। म्हणून कवीला प्रश्न पडत आहे। आता पुढे जाऊया। पहा, चिमणी कधी म्हणत नाही। आता चिमणी, चिमणी माहिती ना सर्वांना, स्पॅरो। तर चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा। आता तुम्हाला मोरांची पिसे माहित असेल, म्हणजे त्यांचे फेदर्स खूप छान असतात चित्रामध्ये, पहा बरोबर ना। पण चिमणी कधी म्हणताना ऐकलंय का, अय्या मोराजवळ किती छान पिसारा आहे, मला पण हवा येतो, असं तिने कधी म्हटलंय का? नाही। म्हणून दिलेला आहे, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा। गाय काळजी करत नाही, म्हणजे गाय म्हणजे कोण? काव। मिळेल का मला चारा, म्हणजे ती कधी चारा मला मिळेल का ह्या चिंतेमध्ये असते का? नाही। चारा म्हणजेच काय मुलांना? तर फूडर, म्हणजे गाय हे चारा खाऊन जगते, बरोबर ना। म्हणून काय दिलेलं आहे? गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा, म्हणजे ते आनंदाने राहतात, ते कधी विचार करतात का की मला हे भेटेल का ते भेटेल? नाही। म्हणून काय दिलेलं आहे? चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा। आता पुढे जाऊया। कोकिळ, कोकिळ माहिती आहे ना, म्हणजे काय? कुक्कू। ओके, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग। कोकिळ पहा, कोकिळ दिसायला खूप, कोकिळ म्हणजेच कोण मुलांना? तर कुक्कू। दिसायला खूप काळी असते, पण तिचा आवाज, आवाज किती सुंदर आहे,
बरोबर ना, तिचा रंग काळा असतो, पण ती कधी म्हणते का मी एवढी काळी का? नाही, तर ती आनंदाने आपली गाण्यामध्ये दंग असते. बरोबर ना? पुढे पहा काय दिलेलं आहे. बैल कधी म्हणत नाही मीच का राहू. बैल म्हणजेच कोण? तर ऑक्स. शेतामध्ये आपण बैल, बैलाचा आधार घेऊन आपण कामं करतो. बरोबर ना? म्हणून काय दिलेलं आहे, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, म्हणजे मीच का शेतामध्ये काम करू. राबू म्हणजे काय? कष्ट करणे. ओके, हार्डवर्क करणे. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. कावळा माहिती ना तुम्हाला, म्हणजे क्रो. आता तो काळा असतो, बरोबर, पण तो काळा असतो म्हणून तो कधी विचारतो का मी कोणता साबू. साबू म्हणजे काय? तर सोप, म्हणजे साबण. कोणता साबण वापरू की मी गोरा होईल? नाही, तो असा विचारतो का? नाही, तो जसा आहे त्याच्यामध्ये तो खुश आहे. आता पुढे पहा. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. म्हणजे तो ससा बघा, कोणतीही चाहूल लागले की धुमकन पळतो, पण ससा कधी असं म्हणतो का मीच का भित्रा आहे. वाघोबाचा शूर. वाघोबा म्हणजे कोण? तर टायगर. ओके, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. म्हणजे मला सांगा, ससा कधी असं बोलतो का मीच का भित्रा आहे? नाही, कारण तो घाबरतो. बरोबर, तर वाघोबाचा शूरपणा कधी मागत नाही कुत्रा. आता समजा तुमच्या समोर अचानक मध्ये कुत्रा आला, तर तुम्ही कुत्र्याला एवढे नाही घाबरणार, पण तेच तुमच्या समोर जर वाघ आला तर तुम्ही घाबरणार ना. बरोबर ना? वाघाला आपण जशा पद्धतीने घाबरतो तशा पद्धतीने आपण कुत्र्याला घाबरू का? नाही. पण असं आहे का, वाघोबाचा शूरपणा कधी कुत्र्याने मागितलाय का? नाही, तो त्याच्या जागेवर खुश आहे. बरोबर. पुढे पहा मुलांनो काय दिलेले. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. म्हणजे प्रत्येक पशु पक्षी काय करतोय, पशु बोला प्राणी बोला, आपल्या आनंदामध्ये आपलं जीवन जगत आहेत आणि आपली आपली कामं ते करत आहेत. त्यांच्यामध्ये खूप साऱ्या कमी आहेत, परंतु त्या त्या गोष्टीचं ते टेन्शन म्हणजे विचार करत नाहीत. पण माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. म्हणजे म्हणून काय दिलेलं आहे की पशु पक्षी आपलं जीवन आनंदाने जगत असतात, पण माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. माणूस नेहमी काही ना काही विचारात असतो की आज माझ्याकडे गाडी आहे तर उद्या मला बंगला पाहिजे, मला सुंदर बायको हवी, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचे त्यांना मनात विचार चालू असतात की मी आज हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे. आता एखाद्या समोरच्या व्यक्तीकडे असेल, आपल्याकडे नसेल, तर आपल्याला वाटतं त्याच्याकडे का आहे, आपल्याकडे का नाहीये, असा विचार माणूस करत असतो. म्हणून कवी काय बोलतात, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. ओके, कोणाची कविता आहे? प्रभा मुळे. कवितेचे कवी लक्षात ठेवायचं आहे, प्रभा मुळे. चला तर पुढे जाऊया, कठीण शब्द पाहूया, म्हणजे डिफिकल्ट वर्ड्स. पहिला आहे प्रश्न. प्रश्न म्हणजेच काय? क्वेश्चन. दुसरा आहे अवगत. अवगत म्हणजेच काय? नो. तिसरा आहे कला. कला म्हणजेच काय? स्किल, आर्ट. चौथा आहे चिमणी. चिमणी म्हणजेच काय? स्पॅरो. पाचवा आहे पिसारा. पिसारा म्हणजेच काय? प्ल्युमेज. ओके, सहावा आहे फूडर. चारा. चारा म्हणजेच काय? तर फूडर. सातवा आहे कोकिळ. कोकिळ म्हणजेच काय? कुक्कू. आठवा आहे राबू. राबू म्हणजेच काय मुलांनो? वर्क हार्ड. नववा आहे साबू. साबू म्हणजेच काय? सोप. दहावा आहे शूर. शूर म्हणजेच काय? ब्रेव. 11वा आहे चिंता. चिंता म्हणजेच काय? एन्झायटी. 12वा आहे विचारांचा गुंता, म्हणजेच काय? कन्फ्युजन ऑफ थॉट्स. ओके, हार्डवर्क्स तुम्ही हार्डवर्क्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्येही लिहायचं आहे. सो स्टुडंट, नाव युअर होमवर्क टाइम. होमवर्क म्हणजेच काय मुलांनो? गृहपाठ. काय दिलेले आहे पहा. प्रश्न आहे कोण ते ओळखून लिहा. ओके, म्हणजे रेकग्नाइज हू आय एम अँड राईट. म्हणजे आता पहिला प्रश्न पहा. पिसारा असणारा. आता पिसारा कोणाला आहे? म्हणजे पिसारा म्हणजे काय? प्ल्युमेज. कोणाला आहे? तर मोर. बरोबर, मोर हे काय आहे? आन्सर आहे. दुसरं आहे गाण्यात दंग. गाण्यामध्ये दंग कोण असते? त्याचा रंग काळा आहे तरी तो गाण्यात दंग आहे, कोकिळ. ओके, आता पुढे जाऊ. आता तिसरं पाहूया. रोज राखतो. शेतामध्ये रोज कोण राखतो? तर बैल. चौथा आहे खूप भित्रा. खूप भित्रा कोण आहे? ससा. पाचवा आहे शूरपणासाठी प्रसिद्ध. शूरपणासाठी प्रसिद्ध कोण आहे? वाघ. बरोबर ना? आणि सहावा आहे मनात विचारांचा गुंता असणारा. मनामध्ये कोणाचा गुंता असतो नेहमी विचारांचा? तर माणूस. ओके,
आता पहा मुलांनो, प्रश्न पुढचा. सारख्या उच्चाराने शेवट होणारे शब्द आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने रायमिंग वर्ड्स काढतो, तशा पद्धतीने मराठीच्या पोयम मधूनही आपण काढायचे आहे. आता पहिलं काय दिलंय पहा, कला मला. शेवटी पहा ला ला सिमिलर आला, म्हणजे काय रायमिंग वर्ड्स आहे. दुसरा आहे पिसारा चारा, ओके. तिसरा आहे रंग दंग. चौथा आहे भित्रा कुत्रा. पाचवा आहे चिंता गुंता. सहावा आहे राबू साबू. ओके, रायमिंग वर्ड्स तुम्ही पाठ करायचे आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया. एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजेच काय आन्सर इन वन सेंटेन्स. पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते, तर त्याचं उत्तर आहे पशु पक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते, म्हणजे त्यांना माहित आहे कसं जगायचं आहे. माणसाला काय जमत नाही, तर त्याचं उत्तर आहे माणसाला जगण्याची कला जमत नाही. नेहमी तो विचारातच असतो म्हणून असं दिलेलं आहे. माणसाला काय जमत नाही, तर माणसाला जगण्याची कला जमत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता नंबर 28 प्रश्न या कवितेचे अध्ययन केले. कठीण शब्द तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ग्रहपाठही मराठीच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि कविता पाठ करायची आहे. थँक्यू, धन्यवाद. ओके, सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या मराठीच्या वहीमध्ये आपला होमवर्क करा. ओके, बाय बाय, टेक केअर.